पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। आपण आहोत नालासोपारा वेस्ट मध्ये। वेस्टला हेल्थ केअर पॅथॉलॉजी लॅब जे आहे त्या लॅबचं आज तिसरं वर्धापन दिन आहे। त्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण जाणून घेऊया फोन राणे सरांकडून की त्यांनी कशाप्रकारे या लॅबची सुरुवात केली आणि कशाप्रकारे त्यांनी जनतेला जी सेवा दिली आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी ओंकार राणे। हेल्थ केअर पॅथॉलॉजी लॅब ही आम्ही 2020 चालू केली होती। जेव्हा कोविडचा संसर्ग खूप जोरात चालू होता तेव्हा आम्ही ह्या लॅबची सुरुवात केली आणि तिकडच्या ग्रामस्थांना त्यावेळी सोय जेव्हा नव्हती की ब्लड रिपोर्ट जेव्हा लवकर मिळत नव्हते किंवा घरपोच सेवा मिळत नव्हती, तर त्या सेवांसाठी आम्ही ही लॅब सुरुवात केलेली होती। आणि आता ह्या 3 वर्षामध्ये आम्ही चांगल्यापैकी चांगली सर्व्हिस देऊन लोकांचा जो विश्वास आहे तो जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे आज आम्ही जे शिबिर आयोजित केलेलं आहे तर त्या शिबिरासाठी लोकांचा प्रतिसादही चांगला येत आहे आणि आमची सर्व्हिस आणि आमचा इमानदारीपण हा सगळा व्यवस्थित असल्यामुळे किंवा आपल्या रिपोर्ट्समध्ये जी गुणवत्ता आहे ही अगदी प्रॉपर असल्यामुळे थोडंसं फरक पडतो आहे आणि लोकांचा प्रतिसाद आपल्याला चांगला येतो। जनतेला काय मी पहिल्यापासून राणे सर म्हणजे राणे सरांनी जेव्हा ही लॅब चालू केली तेव्हापासून त्यांना ओळखतो। आत्ताचे जे शिबिर आहे ते काँग्रेसचे विद्यमान जे आपले विजय पाटील साहेब आहे त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळे लोकांना म्हणजे कमी दरामध्ये हे शिबिर उपलब्ध करून दिलेलं आहे। या शिबिराकरता जेव्हा खर्च येतो तो नॉर्मली 1500 ते 1800 रुपये असतो, पण राणे साहेबांनी नॉर्मली आपल्याला 300 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे हा जो लॅब ओपन झाला तेव्हा ज्या गाव एरियात लॅब बोलले तेव्हा म्हणजे लॅब भरपूर कमी लोकांना गिरा नावलं पण त्याच्या साईडला लावला राणे साहेबामुळे असं झालं की लोकांच्या घरापर्यंत लोक त्यांची लोकं पोचली आणि लोकांना चांगले रिपोर्ट भेटले, कोविडमध्ये भरपूर मदत झाली। काही लोकांची रिपोर्ट म्हणजे बॉम्बेला रिपोर्ट यायला 24 तास जायची, राणे साहेबांनी ती रिपोर्ट 4 ते 5 तासांमध्ये 6 तास उपलब्ध करून दिली। मला स्वतःला त्यांनी रात्री 12-1 कोणतरी रिपोर्ट दिलेले काही लोकांची इतकी होत्या डॉक्टरांना किती रिपोर्ट कडियान वापर, त्यामुळे लोकांना भरपूर मदत झालेली आहे आणि त्या माध्यमातून ते रेग्युलर काम करतात। इकडे त्यांचे जे स्टाफ आहेत भरपूर म्हणजे कॉपरेटिव्ह आहे, लोकांच्या घरी जाऊन टेस्ट करतात, त्यामधून रिपोर्ट देतात, रिपोर्ट घरी पोहोचवतात, म्हणजे अशी सुविधा इथे कोणच देत नाही जे आपल्याला हेल्थ केअर देत, त्यामुळे त्यांचं खरोखर आभार मानव तिथं कमी आहे। तिथे कॅथलिक समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, बिल्डिंग आले आहेत, काही हिंदू समाज बाहेरचे लोक आलेले आहेत, त्यांना या सुविधेचा आणि आजूबाजूला डॉक्टर आहेत, त्यामुळे राणे हे आमचे हॉटस्पॉट बांधले इथे, त्यांच्यामुळे लोकांना फायदा झालेला आहे। सर, तुम्ही लोकांना काय सांगाल लाभ जे आहे आता इकडे आहे त्या सुविधा आहेत, त्या सुविधाबद्दल तुम्ही जनतेला काय सांगाल? आता नॉर्मली पहिलं कसं होतं की ही जी गाव एरिया आहे लोकांना सेकंड साईडला हॉस्पिटलला लॅबमध्ये जावं लागलं, आता लॅब आपल्या जवळ आलेली आपलं रिपोर्ट करायला लोक खबरतात नॉर्मली, काही लोक विचार करतात रिपोर्ट आलं पुढे काय करायचं, काही नसते रिपोर्ट केल्यानंतर पहिली स्टेप जर असेल तर आपल्याला ते चांगलं पडते, त्याकडे लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा, जवळ लॅब आहे कोण गरीब असेल काय असेल त्यांना पण ते लोक सरळ असं मदत करतात, म्हणजे असं नाही एखाद्या पैसा नाही हे नाही ते नाही काय असेल ते राणे साहेबांना कधीही फोन करा ते बोलतात त्याला पाठवा रिपोर्ट मी करून देतो, असं त्यांचं काही जबरदस्त नाही की एवढे पैसे द्या बाकी लोक लुटतात तसं त्यांचा बिझनेस नाही आहे, ते एक समाजसेवा पण करतात, त्यामुळे इथली लोकल लोकांनी जे काय इतर समाजातील आमच्या समाजातील लोकांनी या संधीचा खरोखर फायदा घ्यावा आणि 6 महिन्याला वर्षाला सगळ्यांनी रिपोर्ट करून घ्यावे का आजच्या तारखेला हेल्थ इज वेल्थ, हेल्थ वेल्थ नसेल तर माणसाला काही मर्यादा सर्व्हिस कशा मिळते कशा प्रकारे लॅबमधून सर्व्हिस मिळते आपण जाणून घ्या।
नमस्कार, मी विल्सन लोपेज राहतो अनपटला. गेल्या 3 वर्षापासून ही लॅब इथे कार्यरत आहे. या लॅबमुळे गरीबातला गरीब माणूस पण या लॅबचा चांगल्या प्रकारे फायदा घेतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की दरवर्षी यांचे शिबिर असतात, मॉर्निंग टू इव्हनिंग यांची जे क्लिनिक आहे ते ओपन असतात. जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या स्टाफ आहे ते पण चांगल्या प्रकारे काम आहे. लोकांमध्ये शांत स्वभाव आणि शांत प्रकारे आमचा हा सगळ्यात महत्त्वाचं आणखी सांगायचं म्हणजे की रिझनेबल रेटनं फिक्स करत असतात. त्यांच्या जोडीला आमची प्रबल रिक्षा मैत्रीण होतं ते कार्य करतात आणि दरवर्षी या संधीचा फायदा आम्हाला सर्व गरीब लोकांना जास्त जास्त होतो. जाणून घेऊया भगवान सरांच्या माध्यमातून की दुसरे जे लॅब हेल्थकेअर लॅब आहे त्या लॅबचं तिसरं वर्धापन दिन आहे, तर त्या तिसऱ्या वर्धापन दिनाचं तुम्ही सर काय सांगा? मी बबन लोपीस, उत्तर वसई इंडिया एअरलाईनचा संघटक. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसतर्फे स्वस्त दरात आज रक्त तपासणी शिबिर या ठिकाणी लॅबमध्ये होईल. हे लॅबचं 3रं वर्ष आहे. मागील 2 वर्षसुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे ह्या चाचण्या केलेल्या आणि येथील 100हून अधिक लोकांना ते यांचा लाभ देतात. यावर्षीसुद्धा ह्यावेळीसुद्धा खूप लोक इथे आलेले आणि ह्या कार्यक्रमासाठी आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्री विजय पाटील शेठसुद्धा इथे येणार आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष अनिल अलमेडा साहेबसुद्धा इथे येणार आहेत. तर हे जे सर आहेत राणे सर आणि यांची कॅम्प ही टीम ह्यांचे ह्या ठिकाणी असलेलं प्रभुत्व की चांगल्या प्रकारे सर्व्हिस देणं, रिपोर्टसुद्धा योग्य वेळी देणं, त्यामुळे ह्या लॅबची चर्चा किंवा ह्या लॅबविषयी सर्वांना इथे माहिती मिळालेलीच आहे. आणि घास, गुंडाव, निर्मळ आणि नंदाकाळ आगाशी अशा बऱ्याच परिसरातून लोक इथे हमेशा आवर्जून येत असतात. तर यावर्षीसुद्धा लोकांची बरीच गर्दी आहे. तर ह्या लॅबसाठी आमच्या पुढील कार्यासाठी ह्या लॅबला आमच्या शुभेच्छा आणि वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे काही सहकार्य आम्ही त्यांना करू. धन्यवाद.